नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। दरवाजांचा कारखाना आगीत भस्मसात। खेड तालुक्यातील होलेवाडी जवळील पाबळ रस्त्यावर असलेला श्री नीलकंठ डोर अँड प्लाय हा डिझायनर दरवाजे बनविणारा कारखाना आज पहाटे लागलेल्या आगीत जळून खाक झालाय। योगेश पटेल यांनी सुमारे 7 ते 8 महिन्यांपूर्वी हा कारखाना सुरू केला होता। पहाटे 3:30 सुमारास या कारखान्याला आग लागली। राजगुरुनगर नगर परिषद आणि MIDC आगीचा बंब घटनास्थळी पाचारण करण्यात आला, मात्र लाकडी माल असल्यानं आग विझविण्यासाठी प्रयत्न तोकडे पडले। शेवटी 5 तासानंतर ही आग आटोक्यात आली। आगीत सुमारे 60 ते 70 लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय। या कारखान्याचा विमाही उतरवलेला नसल्यानं संबंधितांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे। उधार नेलेल्या सिगारेटचे पैसे मागितले म्हणून 6 जणांनी केला कोयत्याचा हल्ला। पानटपरीमधून महागड्या सिगरेट नेल्या, मात्र त्याचे पैसे दिले नाहीत, त्यामुळे टपरी मालकानं सिगारेटचे पैसे मागितले। त्यावरून 6 जणांनी मिळून टपरी मालक तरुणावर कोयता हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला। ही घटना खराबवाडी तालुका खेड या ठिकाणी घडली। या प्रकरणी महाळुंगे पोलिसांनी तक्रार देण्यात आली आहे। अभिषेक सुनील पानसरे वयवर्ष 19 राहणार खराबवाडी तालुका खेड असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे। त्यांनी या प्रकरणी मंगळवारी दिनांक 26 रोजी महाळुंगे पोलिसांनी तक्रार दिली। त्यांच्या फिर्यादीवरून अजय दुधांबे व त्यांचे हडपसर येथील 2 मित्र, त्याचप्रमाणे अजय हळुंदे, रोहन जगताप, गौरव कचवे व हरदेल अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत, तर महाळुंगे पोलीस याबाबतचा अधिक तपास करीत आहेत। अल्पवयीन मुलीचा विवाह, पती व वडिलांवर गुन्हा दाखल, कुरकुंडी येथील प्रकार। अल्पवयीन मुलीचा विवाह केल्याप्रकरणी पती आणि मुलीच्या वडिलांवर चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हा प्रकार 27 जुलै 2021 रोजी खेड तालुक्यातील कुरकुंडी ठाकरवस्ती या ठिकाणी घडला। या प्रकरणी पीडित मुलीचा 19 वर्षीय पती आणि पीडित मुलीचे वडील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पीडित 17 वर्षीय मुलीच्या वडिलांनी 19 वर्षीय तरुणासोबत विवाह लावून दिला। त्यानंतर पतीने अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले। अल्पवयीन मुलगी 3 महिन्यांची गरोदर राहिली। हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी बलात्कार, बालविवाह कायदा आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे, तर चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करीत आहेत। खेड तालुक्यातील रेशन कार्ड धारकांनी मार्च महिन्याचे धान्य भरले नसेल तर स्वस्त अन्नधान्य दुकानातून रेशन कार्ड धारकांना एप्रिल महिन्याअखेरपर्यंत मार्च महिन्यातील धान्य देण्याच्या सूचना दुकानदारांना देण्यात आल्याची माहिती तहसीलदार डॉ वैशाली वाघमारे यांनी दिली आहे। तालुक्यातील अंत्योदय योजनेतील कुटुंबांना रेशनिंगवर साखर उपलब्ध करून देण्यात आली आहे। जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च अशा 3 महिन्याची साखर एप्रिल अखेरपर्यंत अंत्योदय योजनेतील कुटुंबांनी स्वस्त धान्य दुकानातून घेऊन जावे असे आवाहन महसूल प्रशासनाच्या वतीने करण्यात आले। दिवसा ढवळ्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 4.5 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना आज 27 एप्रिल रोजी राजगुरुनगर येथील वाडा रोड या ठिकाणी घडली आहे। याबाबत शंकर नामदेव पाणमंद राहणार वाडा रोड अण्णा स्मृती बंगला दुसरा मजला तालुका खेड यांनी खेड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे। सकाळी 10 वाजता पाणमंद पती पत्नी कामानिमित्त नेहमीप्रमाणे बाहेर गेले होते। मुले क्लासला गेली होती। अज्ञात चोरट्यांनी सकाळी ते दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घरात कोणीही नसताना बंद घरात प्रवेश करून यावर डल्ला मारलाय, तर खेड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत। नाफेड मार्फत कांदा खरेदी व्हावी, आमदार मोहिते यांची मागणी, चाकणला राष्ट्रवादीचे आंदोलन। केंद्र शासनाने नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी करावा अशी मागणी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी बुधवारी दिनांक 27 एप्रिल 2022 रोजी चाकण तालुका खेड येथील मार्केट यार्डमध्ये केले। नाफेड मार्फत कांदा खरेदी व्हावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं बुधवारी चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये जोरदार आंदोलन करण्यात आले। केंद्र शासनाच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। मोदी सरकार नाफेड ने कांदा खरेदी केलाच पाहिजे।
कांदा खरेदी केलाच पाहिजे. काँग्रेस पक्षाचा विजय असो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो, शरद चंद्रजी पवार साहेबांचा विजय असो, शरद चंद्रजी पवार साहेबांचा विजय असो. चाकण उपजिल्हा रुग्णालय मान्यतेसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लक्ष घालावे म्हणून खेडमधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उपजिल्हा रुग्णालय मान्यतेसाठी शिफारस करू असे आश्वासन माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी दिले असून उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार शासनास केलेले सादरीकरण देखील माजी मुख्यमंत्री यांना अवगत करून दिले जात असल्याचं जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते अॅडव्होकेट निलेश गड पाटील यांनी सांगितलंय. चाकणला कांद्याची आवक घटली, बाजार भाव कोसळल्याचे परिणाम. चाकणमध्ये बुधवारी कांद्याची आवक घसरली आहे. कांद्याच्या दरात मोठी घसरण सुरू असल्यानं कांद्याच्या आवकेवर याचा परिणाम झालाय. कांद्याच्या दरात सुधारणा होईपर्यंत कांदा बाजारात न आणण्याची भूमिका काही शेतकऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे शेतकरी मार्केटमध्ये केवळ बाजार भावाचा अंदाज घेण्यासाठी येत असल्याचं चित्र पाहावयास मिळतंय. बुधवारी 27 एप्रिल 2022 रोजी चाकण मार्केटमध्ये कांद्याची 5,000 पिशवी आवक झाली, तर कांद्याला प्रतवारीनुसार 800 ते 1,100 रुपये इतका भाव मिळाला. नामदेव बिरदवडे, मी महसूल खात्यामध्ये सर्कल ऑफिसर म्हणून काम केलेले 33 वर्षाच्या सर्व्हिसनंतर रिटायर झालो. रिटायर झाल्यानंतर मी शेतीमध्ये हे केलं, शेती व्यवसाय निवडला आणि शेतीमध्ये मी कांद्याचे पीक घेतलं. ह्या गेल्या वर्षी मला कांद्याचे जरा चांगले पैसे मिळाले, पण ह्या वर्षी मी सुरुवातीला 150 गोणी आणली, परंतु मला त्याला बाजार का भाव भेटलेला नाही. म्हणून माझ्याकडे आत्ता 200 गोणी कांदा आहे, तो मी ताराच्या याच्यात कंपाऊंड करून तो खाली वाळू टाकली, त्याच्यावर ताराचं कंपाऊंड हे केलं आणि त्यात एका याच्यात 40 पिशवी अशा 3 हे केलेले आहे. तो 150 पोती कांदा मी साठवून ठेवलेला आहे. बाजार नसल्यामुळे आम्हाला काही शेती परवडत नाही. बाजार भाव चांगला मिळाल्यानंतरच तो कांदा मी बाहेर विक्रीला काढणार आहे. खेड तालुक्यात 25 बिबटे ठिकठिकाणी वास्तव्यास आहेत. या बिबट्यांना पकडून अन्य वनहद्दीत सोडल्यानंतर देखील बिबटे पुन्हा त्याच भागात येत आहेत. याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सोबत बैठकही घेण्यात आली असल्याचं आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी चाकण येथे सांगितलं. शेतकऱ्यांना रात्री जर पाणी भरायचं असेल तर बिबट्याची भीती कमीत कमी खेड तालुक्यात 20 ते 25 बिबटे. वनाधिकाऱ्यांची बैठक घेतली, बाबा त्या बिबट्याचा काय बंदोबस्त करता येईल का? आपल्याला माहिती आहे की जुन्नरच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर कत्तल केली होती आणि केंद्र सरकारनं निर्णय घेतला गोवंश त्या बंदी. काही बैल काहीच मारायचं नाही आणि तिथले कत्तलखाने बंद झाले. तिथल्या वाघाला तिथल्या बिबट्यांना जे खाणं मिळायचं ते बंद झालं आणि तिथल्या निवारा केंद्रातले बिबटे जंगलामध्ये सोडून याच्या संदर्भात निर्णय झाला. मध्यंतरी भीमाशंकरच्या परिसरात 25 बिबटे आणून सोडले. आता एक सरकारची भूमिका आहे की जे बिबटे पिंजऱ्यात सापडतात त्याला GPS चिप बसवतात आणि त्यामध्ये बिबट्याचं लोकेशन करतात आणि त्यांनी सांगितलं की ज्या ठिकाणाहून आम्ही बिबट्या दिला त्याच ठिकाणी परत तो आला. भीमाशंकरला सोडले बिबटे परत ज्या ज्या ठिकाणी आले. चाकणमधील भैरवनाथ महाराजांच्या उत्सवाची तयारी सुरू करण्यात आली आहे. यात्रा कमिटीच्या वतीनं गावातून लोकवर्गणी उभी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. लोकवर्गणीसाठी नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. यंदा यात्रेच्या निमित्तानं विविध भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले असल्याचं यात्रा कमिटीच्या वतीनं सांगण्यात आलंय. ग्रामदेवतेची भैरवनाथाची महायात्रा 16 मे 2022 ला सुरू आहे. वरंगणीसाठी आम्ही आधीच 15 दिवस वरंगणी सुरू केलेली. तसेच आपण 13-5 ते 15 काल्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे. नंतर 16 तारखेला आपल्या देवाचा सकाळी अभिषेक होईल, त्यानंतर हारतुरे होतील, घाटात रोखलं या ठिकाणी बैलगाड्याची शर्यती होतील, संध्याकाळी रघुवीर खेडकरचा तमाशा होईल, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी परत बैलगाड्या आहेत, नंतर त्या दिवशी आपला याचा कार्यक्रम आहे, आपला ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आहे, तिसऱ्या दिवशी आखाड्याचा कार्यक्रम आहे. अशी रूपरेषा ठरलेली आहे. सर्व गावकरी देवाच्या नावाने वरंगणीसाठी हजर राहत आहे. चांगला प्रतिसाद मिळत आहे. चांगली वरंगणी गोळा होत आहे. एवढंच देवाच्या नावाने मी येणार अध्यक्ष यांना त्यांनी सर्वांना सूचना करतो आणि गावाचं येणं सगळ्या आभार मानतो, वरंगणीदारांचा आभार मानतो.
चाकण येथील तरकारी बाजारात बुधवारी 27 एप्रिल रोजी तरकारी मालाची भरपूर आवक झाली. चाकण येथील घाऊक बाजारात तरकारी मालाचे सध्या काय भाव आहे ते आपण जाणून घेऊया. कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट या ठिकाणी आज भाजीपाल्याची आवक सर्वसाधारणच आहे, परंतु बाजार भाव भी स्थिर आहे. कोबीचे भाव थोडे आहेत, तेच भाव आहेत. कोबी 4 ते 5 रुपये किलो आहे. फुलावरचे भाव थोडे वाढलेले आहेत. फुलावर 8 ते 15 रुपयेपर्यंत आहे. त्यानंतर कारली असेल, कारलीसुद्धा 25 ते 30 रुपये भाव किलो आहे. त्याचप्रमाणे दोडके असेल, दोडकेसुद्धा 25 ते 35 रुपये किलो आहे. गवारी 30 ते 40 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे भेंडी असेल, भेंडीसुद्धा 20 ते 22 रुपये भाव आहे. त्याचप्रमाणे दुधी भोपळा असेल, दुधी भोपळा 7 ते 8 रुपये किलो आहे. वांग्याचे भाव थोडे वाढलेले आहेत. वांगे मागच्या आठवड्यात भाव फार एकदमच कमी झालेले होते, परंतु वांग्याचे भाव आज 15 ते 25 रुपये किलोप्रमाणे आहे. त्याचप्रमाणे काकडी असेल, काकडीसुद्धा 10 ते 20 रुपयापर्यंत चांगल्या काकडीचे भाव आहेत. त्याचप्रमाणे मिरची असेल, मिरचीचेसुद्धा भाव 40 ते 60 रुपयापर्यंत आहे. टमाट्याचे भावसुद्धा 15 ते 25 रुपयापर्यंत चांगल्या टमाट्याचे भाव आहेत. कलिंगड असेल, कलिंगड 10 ते 12 रुपये. त्याचप्रमाणे खरबूज असेल, खरबूज 20 ते 25 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे बाकी सर्वच मालाचे भाव म्हणजे पालेभाज्याचे भाव थोडे वधारलेले आहेत. मेथी असेल, मेथीचे भाव 10 ते 15 रुपयाला एक गड्डी जात आहे. कोथिंबीर 8 ते 12 रुपयापर्यंत कोथिंबीरीचे भाव आहेत. अशी सर्व मार्केटची स्थिती आहे. समिती खेड उपबाजारावर चाकण मार्केटमध्ये आज कलिंगडाची परिस्थिती, आवक भरपूर आहे, आवक जास्त असल्यामुळे कलिंगडाला भाव कमी मिळतो आणि साधारणतः 7 रुपयापासून 10 रुपयापर्यंत किलो असा बाजार भाव मिळालेला आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याच बरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनल वरून. यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना. धन्यवाद.